राम मंदिर सज्ज झालेलं आहे, लोकार्पण होत आहे 22 जानेवारीला. त्यामुळे देशात एक नवा उत्साह संचारलेला पाहायला मिळतोय. तर इकडे राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे देखील अयोध्येला जाणार असल्याची शक्यता आहे. संजय राऊतांनीच याबाबत संकेत दिले. प्रभू रामचंद्रांना किडनॅप केल्याचा आरोप राऊतांनी केला. त्याला नितेश राणेंनी उत्तर देत आमच्या देवाला कोणी किडनॅप करू शकत नाही किंवा आकड्या नजरेनं पाहू देखील शकत नाही असं म्हटलं. क्या है ये एजुकेशन? देखिए, एक पार्टी का प्रोग्राम है, भारतीय जनता पार्टी का है. सरकार है बीजेपी की यूपी में और दिल्ली में. तो मुझे लगता है प्रभु श्री राम को एक तरह से किडनैप कर लिया है. तो उनका बीजेपी का प्रोग्राम खत्म हो जाएगा तो हम जाएंगे राम लल्ला का दर्शन करने. ये चुनाव का जुमला है, अब उनको कौन रोकेगा? हम क्या देवाला कोणीही किडनॅप करू शकत नाही आणि कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. म्हणून तू कितीही तुझ्या त्या दाढी कुरवणाऱ्या लोकांची वाजवून आमच्या समोर बोलत असशील तरीही आमच्या देवताला कोण देवाकडे कोणी वाकड्या नजरेने बघू शकत नाही